नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय अकॅडमी मॅथ या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नफा तोटा खरेदी विक्री हा संपूर्ण चॅप्टर एकही सूत्र न वापरता फक्त आणि फक्त ट्रिकनुसार बघणार आहोत आणि मित्रांनो हे संपूर्ण चॅप्टर आपण यूट्यूबवरतीच बघणार आहोत ठीक आहे आणि सूत्र न वापरता बघा प्रश्न काय आहे पाचशे रुपयाची वस्तू पाचशे चाळीस रुपयाला विकली तर शेकडा नफा किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा सूत्राचा वापर न करता ते बघूया सगळ्यात अगोदर बघा की वस्तू किती रुपयाची आहे पाचशे रुपयाची वस्तू सांगितलं तर जेवढ्या रुपयाची वस्तू ती खरेदी किंमत तर पाचशे बरोबर शंभर टक्के करायचं कारण खरेदी किंमत शंभर टक्के असते विकली किती रुपयाला पाचशे चाळीस रुपयाला विकलेली आहे तर खरेदी किंमतीच्या खालीच विक्री किंमत लिहा पाचशे चाळीस बरोबर किती टक्के आता करायचं आहे आपल्याला यांचा तिरपा गुणाकार आणि आपल्याला आपलं उत्तर भेटून जाईल पाचशे चाळीसचा गुणाकार शंभर सोबत करा पाचशे चाळीस गुणाकारामध्ये शंभर आणि छेदामध्ये पाचशेचा गुणाकार करायचा आहे प्रश्नचिन्हा सोबत म्हणून पाचशे खाली आता बघा यांची काटाकाटी आपल्याला बरोबर करावं लागणार आहे काटाकाटी बरोबर केली तर आपलं उत्तर परफेक्ट निघेल बघा वरचे दोन शून्य कॅन्सल वरचे दोन शून्य कॅन्सल आता या पाचनं पाचशे चाळीसला भागायचं आहे कसं भागणार पाच एक पाच पाच एक पाच आता पाचने चारला भाग जात नाही मग दोन संख्या घ्यायच्या चाळीस ही संख्या घ्यायची आहे दोन अंक घ्यायचे आहे म्हणून शून्याचा भाग द्या आणि आता पाचने चाळीसला भागा पाच आठ चाळीस उत्तर किती आलं एकशे आठ उत्तर किती आलं एकशे आठ आपल्याला विचारलं होतं शेकडा नफा शेकडा म्हणजे शंभर आता इथे बघा एकशे आठ टक्के आपलं उत्तर आलं म्हणजे शंभरच्या वर किती वाढले आठ तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे आठ टक्के इथं आपल्याला काय होणार आहे नफा आय होप की सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल व्यवस्थित चाल सगळ्यांना आवाज येतोय का माझा क्लिअर करून सांगा एक वेळा आवाज क्लिअर येतोय का ठीक आहे काही हरकत नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण चला समोरचा क्वेश्चन काय आहे पहा ओके okay. समोरचा क्वेश्चन पहा सातशे रुपयाची वस्तू सातशे पस्तीस रुपयाला विकली तर शेकडा नफा किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग हा प्रश्न सूत्र न वापरता कसा सोडवायचा बघा सगळ्यात अगोदर बघा आपल्याला खरेदी किंमत कित किती दिलेली आहे सातशे रुपयाची वस्तू सांगितलेली आहे मग सातशे बरोबर शंभर टक्के करायचं सातशे बरोबर शंभर टक्के कारण खरेदी किंमत नेहमी शंभर टक्के असते विक्री किंमत किती आहे सातशे पस्तीस रुपयाला विकलेली आहे तर सातशे पस्तीस बरोबर किती आता आपल्याला करायचं आहे यांचा तिरपा गुणाकार आणि आपल्याला उत्तर निघून जाईल बघा सातशे पस्तीसचा गुणाकार शंभर टक्क्यासोबत करा सातशे पस्तीस गुणाकारामध्ये शंभर आणि छेदामध्ये सातशेचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून सातशे खाली आता भागाकाराची प्रोसिजर बरोबर करा आणि उत्तर व्यवस्थित काढून घ्या सातश्यावरचे दोन झिरो कॅन्सल शंभरवरचे दोन झिरो कॅन्सल आता या सातने सातशे पस्तीसला भागायचं आहे बघा सात एक सात परत सात एक सात आता या सातने तीनला भाग जात नाही म्हणून दोन अंक घ्यायचे पस्तीस घ्यायचे म्हणून अगोदर शून्याचा भाग द्या आणि सातने पा पस्तीसला भागा साता पाचा पस्तीस उत्तर किती आलं एकशे पाच उत्तर किती आलं एकशे पाच टक्के पण शंभरच्यावर किती वाढले पाच म्हणजे इथं काय झालं पाच टक्के नफा इथे काय झाला पाच टक्के नफा झालेला आहे सगळ्यांना समजतोय का व्यवस्थित ओके नेक्स्ट क्वेश्चन समोरचा प्रश्न पाहूया आपण पहा विशालने एक हजार रुपयाची वस्तू बाराशे पन्नास रुपयाला विकली तर शेकडा नफा किती हाही प्रश्न त्याच लेवलने सोडवूया बघा सगळ्यात अगोदर बघा किती रुपयाची वस्तू आहे एक हजार रुपयाची वस्तू म्हणजे ती खरेदी किंमत आहे तर एक हजार बरोबर शंभर टक्के विकली किती रुपयाला बाराशे पन्नास रुपयाला विकलेली आहे तर बाराशे पन्नास बरोबर किती आता आपल्याला यांचं करायचंय तिरपा गुणाकार आणि उत्तर काढायचं आहे बाराशे पन्नासचा गुणाकार शंभर सोबत करा बाराशे पन्नास गुणाकारामध्ये शंभर टक्के आणि छेदामध्ये एक हजाराचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत सोबत आहे त्यामुळं एक हजार खाली आता शून्य शून्य कॅन्सलेशन व्यवस्थित करा परफेक्ट उत्तर निघेल या एक हजारावरचे दोन झिरो कॅन्सल शंभरवरचे वरचे दोन झिरो कॅन्सल परत या एक हजारावरचा अजून एक झिरो कॅन्सल बाराशे पन्नासवरचा वरचा एक झिरो कॅन्सल एकशे पंचवीस गुन्हाकारामध्ये एक म्हणजे उत्तर किती आलं एकशे पंचवीस टक्के मग मित्रांनो शंभरच्या वर किती वाढले शंभरच्या वर किती वाढले पंचवीस वाढले म्हणजे पंचवीस टक्के इथे काय झालेलं आहे नफा आपल्या प्रश्नाचं उत्तर काय झालं पंचवीस टक्के इथे काय झालेलं आहे आपल्याला नफा झालेला आहे सगळ्यांना समजत असेल नेक्स्ट आता मी टाईप चेंज करतोय घ्या नेक्स्ट टाईप एका दुकानदाराने चारशे पन्नास रुपयाची वस्तू तीनशे साठ रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती बघा हाही प्रश्न तसा सोडवूया आता इथे पहा किती रुपयाची वस्तू होती चारशे पन्नास रुपयाची वस्तू होती वस्तू जेवढ्या रुपयाची असेल ती शंभर टक्के म्हणायची चारशे पन्नास बरोबर शंभर टक्के विकली किती रुपयाला तीनशे साठ रुपयाला विकली तर तीनशे साठ बरोबर किती आता करायचा तिरपा गुणाकार तीनशे साठचा सा गुणाकार करा शंभर टक्के सोबत तीनशे साठ गुणाकारामध्ये शंभर आणि छेदामध्ये चारशे पन्नासचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून चारशे पन्नास खाली आता भागाकाराची प्रोसेस बरोबर करायची म्हणजे उत्तर आपल्याला परफेक्ट भेटल चारशे पन्नासवरचा एक झिरो कॅन्सल करायचा शंभरवरचा एक झिरो कॅन्सल करायचा पंचेचाळीसला आणि दहाला पाचने भाग जातो भागा पाचने पंचेचाळीसला भागलं पाच नव पंचेचाळीस पाचने दहाला भागलं पाच दोने दहा आता या नऊने तीनशे साठला भाग जातो भागा नऊ एक नऊ नव चौक छत्तीस समोरचा जो झिरो होता तो कट करून इथे लिहिला आता बघा चाळीस गुणाकारामध्ये दोन म्हणजे चाळीस दोन्ही ऐंशी टक्के आपलं उत्तर आलं मित्रांनो टक्केवारी शंभर टक्के असते पण आपल्याला ऐंशीच टक्के आलं म्हणजे कमी किती आले मग वीस टक्के कमी आले की नाही म्हणून इथे काय झाला वीस टक्के तोटा दोन गोष्टी लक्षात ठेवा जर एखादा आकडा शंभरच्या वर गेला तर तिथे नफा होईल एखादा आकडा शंभरच्या खाली आला तर तिथे तोटा होईल या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला परफेक्ट समजून जाईल ठीक आहे नेक्स्ट सुशील कुमार यांनी चाळीस हजार रुपयाची वस्तू बत्तीस हजार रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती सेम क्वेश्चन आहे ट्रिक तीस यूज करा सूत्र वापरण्याची गरज नाही बघा सगळ्यात अगोदर वस्तू किती रुपयाची आहे चाळीस हजार रुपयाची वस्तू सांगितली होती मांडून टाकूया चाळीस हजार चाळीस हजार खरेदी किंमत आहे म्हणून शंभर टक्के विकली किती रुपयाला बत्तीस हजार रुपयाला विकलेली आहे तर खरेदी किंमतीच्या खालीच विक्री किंमत बत्तीस हजार बरोबर किती आता आपला करायचा यांचा तिरपा गुणाकार बत्तीस हजाराचा गुणाकार शंभर सोबत करा बत्तीस हजार गुणवले शंभर आणि छेदामध्ये चाळीस हजाराचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत होता म्हणून चाळीस हजार खाली आता काटाकाठी व्यवस्थित जर केली तर उत्तर परफेक्ट आपल्याला भेटतं ठीक आहे बघा चाळीस हजारावरचा एक झिरो कॅन्सल शंभरवरचा वरचा एक झिरो कॅन्सल परत खालचा एक झिरो कॅन्सल वरचा एक झिरो कॅन्सल खालचा अजून एक झिरो कॅन्सल वरचा झिरो कॅन्सल खालचा अजून एक झिरो कॅन्सल वरचा एक झिरो कॅन्सल आता या चारने तीनशे वीसला भागायचंय चार एक चार चार आठ बत्तीस समोरचा झिरो कट केला आणि वरलेला उत्तर किती आलं फक्त आणि फक्त ऐंशी गुणाकारामध्ये एक म्हणजे उत्तर आलं आपलं ऐंशी टक्के मित्रांनो उत्तर ऐंशी टक्के आलं शंभरला किती कमी आले वीस मग तोटा झाला की नाही झाला किती टक्केचा वीस टक्क्याचा मग वीस टक्के तोटा समजलं का सगळ्यांना वीस टक्के तोटा सगळ्यांनी लक्षात घ्या वायज्य अकॅडमी मॅथ या चॅनलवर आता रोज दुपारी बारा वाजता गणिताचं लाईव्ह लेक्चर असेल वायजे अकॅडमी मॅथ हे जे चॅनल तुम्ही बघताय यावरती रोज दुपारी बारा वाजता गणिताचं लेक्चर असेल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाचशे रुपयाचा टेबल दुकानदाराने वीस टक्के नफा घेऊन विकला तर त्या टेबलाची विक्री किंमत किती थोडासा प्रश्न बदलला आता हा प्रश्न बदलला म्हणजे याची ट्रिक बदलते का नाही थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सोडूया सूत्राचा वापर बिलकुल करण्याची आवश्यकता नाही संपूर्ण चॅप्टर तुम्हाला फक्त आणि फक्त ट्रिकनुसार शिकायला भेटेल ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर इथे पहा पाचशे रुपयाचा टेबल सांगितलेला आहे किती रुपयाचा पाचशे रुपयाचा टेबल म्हणजे खरेदी किंमत किती आहे त्याची पाचशे रुपयाचा टेबल आहे म्हणजे खरेदी किंमत किती की असणार पाचशे रुपये मग मांडून टाकायचं पाचशे बरोबर शंभर टक्के कारण खरेदी किंमत आपण काय म्हणत असतो शंभर टक्के तर काय सांगितलं वीस टक्के नफा घेऊन विकला आता पाचशे बरोबर शंभर टक्के पण नफा किती घेतला वीस टक्के मग शंभर टक्केच्या वर जर आपण वीस वाढवले तर ते वीस टक्के नफा होतो म्हणून टक्केच्या खाली टक्के, टक्के? वीस टक्के नफा कधी होईल शंभरवर जेव्हा वीस वाढतील तेव्हा म्हणून या शंभरवर वीस वाढवा म्हणजे एकशे वीस टक्के मित्रांनो लक्षात ठेवा टक्केच्या खाली टक्के एकशे वीस टक्के बरोबर किती आता करायचं आहे तिरपा गुणाकार आणि आपलं उत्तर निघून जाणार पाचशेचा गुणाकार एकशे वीस सोबत करा पाचशे गुणाकारामध्ये एकशे वीस आणि छेदामध्ये शंभर टक्केचा गुणाकार प्रश्नचिन्हा आहे म्हणून शंभर टक्के खाली आता भागाकाराची प्रोसेस बरोबर करूया आणि उत्तर परफेक्ट काढूया शंभरवरचा एक झिरो कॅन्सल पाचशेवरचा वरचा एक झिरो कॅन्सल परत शंभरवरचा झिरो कॅन्सल पाचशेवरचा झिरो कॅन्सल आता या ने एकशे वीसला गुणायचं उत्तर भेटतं या ने मी अगोदर शून्यला गुणतो उत्तर शून्य ने मी जर बाराला गुणलं तर बारा पंच साठ म्हणजे उत्तर किती आलं सहाशे रुपये ते किती आलं त्या टेबलाची विक्री किंमत किती आहे सहाशे रुपये ठीक आहे ट्रिक बदलते का बिलकुल ट्रिक बदलत नाही ट्रिक तीच राहते फक्त आणि फक्त आपल्याला काय करावं लागणार आहे व्यवस्थितपणे विचार करावा लागणार आहे की हे उत्तर नेमकं आपल्याला कसं सोडवता येणार आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन गाईज एक सातशे रुपयाची वस्तू एका व्यक्तीने तीस टक्के नफा घेऊन विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत सांगा ही प्रश्न तसाच आहे उत्तराचा वापर न करता ट्रिकच्या माध्यमातनं आपण हे उत्तर हे प्रश्न सोडवूया बघा काय झालं किती रुपयाची वस्तू आहे सातशे रुपयाची वस्तू आहे मग जेवढ्या रुपयाची वस्तू त्याला म्हणायचं शंभर टक्के खरेदी किंमत बरोबर शंभर टक्के आता झालं असं की तीस टक्के नफा घेऊन विकली तीस टक्के नफा कधी होतो या शंभरवर जेव्हा तीस वाढतील तेव्हा मग शंभरवर तीस वाढवा म्हणजे एकशे तीस टक्के एकशे तीस टक्के बरोबर किती रुपये आता करायचा तिरपा गुणाकार आणि उत्तर भेटून जाईल सातशेचा गुणाकार एकशे तीस टक्क्यासोबत सातशे गुणाकारामध्ये एकशे तीस आणि छेदामध्ये शंभर टक्केचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून शंभर टक्के इथं बघा आता व्यवस्थित आपण शून्य कॅन्सलेशन करूया पहा इथे शंभरवरचा एक झिरो कॅन्सल एकशे तीसवरचा एक झिरो कॅन्सल शंभरवरचा दुसरा झिरो कॅन्सल वरचा एक झिरो कॅन्सल आता बघा सत्तर गुणाकारामध्ये तेराच करायचं आहे आता या तेराने जर मी या शून्याला गुणलं तर उत्तर माझं शून्य येतं आणि या तेराने जर मी सात गुणलं ला, तर तेरी साती एक्क्याण्णव म्हणजे किती नऊशे दहा रुपये त्या वस्तूची काय असणार आहे विक्री किंमत असेल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन गाईस एक दोन हजार रुपयाची वस्तू एका व्यक्तीने बारा पॉइंट पाच टक्के नफा घेऊन विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत सांगा आता बघा प्रश्न थोडासा हार्ड बनवला की नाही थोडासा डिफिकल्ट करून टाकला की नाही प्रश्न कारण पॉईंटमध्ये देऊन टाकला टक्केवारी घाबरायचं बिलकुल कारण नाही ठीक आहे बारा पॉईंट पाच टक्के नफा घेऊन आपल्याला इथं सांगितलेलं आहे विकलेली आहे ठीक आहे बिलकुल घाबरायचं नाही बघा करायचं कसं लक्ष द्या सगळ्यात अगोदर रु किती रुपयाची वस्तू आहे दोन हजार रुपयाची ते पकडायचं वस्तू किती रुपयाची आहे दोन हजार रुपयाची मग इथे लिहायचं दोन हजार बरोबर शंभर टक्के आता नफा किती घेतला बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे शंभरच्या वर बारा पॉईंट पाच टक्के वाढावं लागणार आहे म्हणजे किती लिहावं लागतील आपल्याला एकशे बारा पॉईंट पाच टक्के लक्षात आलं बरोबर किती आता करायचं आहे तिरपा गुणाकार ठीक आहे बघा दोन हजारचा गुणाकार एकशे बारा पॉईंट पाचसोबत करा दोन हजार गुणाकारामध्ये एकशे बारा पॉईंट पाच आणि छेदामध्ये या शंभर टक्केचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे म्हणून शंभर टक्के इथं आता बघा मित्रांनो हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काढणं खूप जरूरी आहे कसं काढायचा पॉईंट पहा हा जो पॉईंट आहे या पॉईंटच्या नंतर पाच हा एकच अंक आहे की नाही म्हणून छेदामध्ये एक झिरो वाढवायचा आणि तो जो पॉईंट आहे तो पुसून टाकायचा नंतर बघा काय करायचं आता या एक हजारावरचा एक झिरो कमी दोन हजारावरचा एक झिरो कमी एक हजारावरचा दुसरा झिरो कमी वरचा एक झिरो कमी खालचा एक झिरो कमी वरचा एक झिरो कमी आलं आता या दोनने एकशे बारा म्हणजे अकराशे पंचवीसला गुणायचं आपलं उत्तर आपल्याला भेटून जातं आता या दोननं जर मी पाचला गुणलं तर दोननं जर मी पाचला गुणलं तर बे पाच दहाशे शून्य हातचा आलेला एक दोनच्या डोक्यावर दोनने दोनला गुणलं बे दोनने चार हातचा एक पाच परत दोनने एकला गुणलं बे एक बे दोनने परत या एकला गुणलं बे एक बे म्हणजे बावीसशे पन्नास रुपये त्या वस्तूची विक्री किंमत कळलं बावीसशे पन्नास रुपये त्या वस्तूची विक्री किंमत नेक्स्ट क्वेश्चन गाईज सुधाकरणे आठशे रुपयाची वस्तू पंधरा टक्के तोटा घेऊन विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा बेस्ट क्वेश्चन आहे जबरदस्त क्वेश्चन आहे फक्त आणि फक्त ट्रिकचा वापर करा आणि प्रश्नाचं उत्तर काढून टाका ठीक आहे चला सूत्र बिलकुल वापरायची गरज नाही ठीक आहे पहा आता कसं करायचं लक्ष द्या सगळ्यात अगोदर किती रुपयाची वस्तू आहे आठशे रुपयाची वस्तू आहे आठशे रुपयाची वस्तू सांगितलं होतं तर मग आठशे बरोबर शंभर टक्के आता झालं काय की पंधरा टक्के तोटा घेऊन विकलेली आहे म्हणजे याच शंभरमधून पंधरा कमी आले म्हणजे किती आले मग पंच्याऐंशी टक्के आले पंधरा टक्के तोटा म्हणजे काय शंभरमधून पंधरा काढून टाकणं म्हणजे पंच्याऐंशी टक्के आले तर पंच्याऐंशी टक्के बरोबर किती आता करायचं आपल्याला तिरपा गुणाकार बस आठशाचा गुणाकार पंच्याऐंशी टक्क्यासोबत करा आठशे गुणाकारामध्ये पंच्याऐंशी आणि छेदामध्ये शंभर टक्केचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे म्हणून शंभर टक्के खाली आता भागाकाराची प्रोसेस व्यवस्थित करायची झिरो झिरो बरोबर कट करायचे शंभरवरचा एक झिरो कॅन्सल आठशेवरचा एक झिरो कॅन्सल परत शंभर वरचा झिरो कॅन्सल आठशे वरचा झिरो कॅन्सल आठ ने पंच्याऐंशी लागुनायचं उत्तर भेटतं या आठने जर मी पाच गुणलं ला, आठा पंचे चाळीसशे शून्य हच्चे आलेले चार आठच्या डोक्यावर आठीआठी चौसष्ट चौसष्ट चार अडुसष्ट म्हणजे सहाशे ऐंशी रुपये कळत आहे प्रत्येकाला कळत आहे सगळ्याला ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन गाईस घ्या सातशे पन्नास रुपयाची वस्तू संदीपने कबीरला बावीस टक्के तोट्याने विकली तर संदीपने ती वस्तू किती रुपयाला विकली असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे सेम क्वेश्चन आहे बघा ट्रिकने सॉल्व्ह करूया ठीक आहे पहा काय करायचं सगळ्यात अगोदर किती रुपयाची वस्तू आहे सातशे पन्नास सातशे पन्नास रुपयाची वस्तू आहे तर मग काय करायचं सातशे पन्नास बरोबर शंभर टक्के झालं काय किती टक्के तोट्याने विकली बावीस टक्के तोट्यानं शंभरमधून बावीस काढून टाका म्हणजे किती राहिले अठ्ठ्याहत्तर टक्के अठ्ठ्याहत्तर टक्के बरोबर किती आता तिरपा गुणाकार करा उत्तरणी घेल सातशे पन्नासचा सा गुणाकार अठ्याहत्तर टक्क्यासोबत करा सातशे पन्नास गुणाकारामध्ये अठ्ठ्याहत्तर आणि छेदामध्ये शंभर टक्क्याचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून शंभर टक्के खाली आता भागाकाराची प्रोसेसर करायची आणि उत्तर काढून टाकायचं बघा शंभरवरचा एक झिरो कॅन्सल सातशे पन्नासवरचा एक झिरो कॅन्सल आता पंच्याहत्तरला आणि दहाला पाचने भाग जाईल भागा पाच दोने दहा पाच एक पाच उरलेले दोन इथं लिहा पंचवीस झाले पाचने परत पंचवीसला भागायचं पाचा पाचा पंचवीस आता या दोनने अठ्ठ्याहत्तरला भागायचं बे एक बे बे त्रिक सहा उरलेला एक इथं ठेवा अठरा झाले याच दोन अठराला भागा बेनव अठरा आता पंधरा गुणाकारामध्ये एकोणचाळीस आहे दोघांचा गुणाकार करा उत्तर तुमचं पंधराने जर मी नऊ ला गुणलं तर पंधरा नवं एकशे पस्तीस एकशे पस्तीसशी फक्त पाच आणि हातचे आलेले तेरा इथं लिहायचे आता पंधरा आणि तीनचा गुणाकार पंधरा त्रिक किती होतात पंचेचाळीस ठीक आहे आणि हातचे जे तेरा होते ते विसरायचे नाही हे हातचे तेरा यामध्ये ॲडिशन करावे लागतात म्हणजे किती अठ्ठावन्न म्हणजे किती पाचशे पंच्याऐंशी रुपये कळत आहे कळत आहे सगळ्याला प्रत्येकाला कळत आहे गणित ओके रोज दुपारी बारा वाजता वायज्य अकॅडमी मॅथ या यूट्यूब चॅनलवर म्हणजे आपल्याच या यूट्यूब चॅनलवर दुपारी बारा वाजता लाईव्ह क्लास असेल गणिताचा नेक्स्ट अठराशे रुपयांची वस्तू संदीपने कबीरला पंचेचाळीस टक्के तोट्याने विकली तर संदीपने ती वस्तू किती रुपयाला विकली असा प्रश्न आपल्याला केलेला आहे सेम क्वेश्चन आहे सॉल्व्ह करूया बघा कसं उत्तर मिळेल सगळ्यात अगोदर बघा किती रुपयाची वस्तू आहे अठराशे रुपयाची वस्तू आहे मग जेवढ्या रुपयाची वस्तू असेल त्याला शंभर टक्के मानायचं म्हणजे खरेदी किंमत नेहमी शंभर टक्के असते नंतर काय झालं कबीरला पंचेचाळीस टक्के तोट्याने विकलेली आहे म्हणजे या शंभरमधून मधून पंचेचाळीस कमी घेतले म्हणजे किती घेतले मग पंचावन्न टक्के पंचावन्न टक्के ठीक आहे बरोबर किती तिरपा गुणाकार करायचा उत्तर भेटतं आपल्याला ठीक आहे पहा अठराशेचा गुणाकार पंचावन्न टक्क्यासोबत अठराशे गुणाकारामध्ये पंचावन्न आणि छेदामध्ये शंभर टक्क्याचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे म्हणून शंभर टक्के इथं पहा आता भागकाराची प्रोसेस बरोबर करूया उत्तर निघेल शंभरवरचा एक झिरो कॅन्सल वरचा एक झिरो कॅन्सल शंभरवरचा दुसरा झिरो कॅन्सल इथला एक झिरो कॅन्सल आता अठरा गुन्हा गनामध्ये पंचावन्न आहे दोघांचा गुणाकार करायचा आहे या अठराने जर मी या पाचला गुणलं अठरा पंचे नव्वद नव्वदशी शून्य हाचे आलेले नऊ या पाचच्या डोक्यावर परत याच अठराने पाच लागू ना अठरा पंचे नव्वद आणि हच्चे नऊ नव्वद नऊ नव्याण्णव म्हणजे नऊशे नव्वद रुपये या प्रश्नाचं उत्तर किती आलं नऊशे नव्वद रुपये सगळ्यांना गणित समजतायत काय सगळ्याला गणित समजतायत ना ओके जर तुम्हाला गणित समजत असतील आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली बघा सबस्क्राईब नावाचं एक लाल रंगात बटन आहे त्याला क्लिक करायचं त्याच्या सेजरीच एक घंटीचं से बटन आहे त्याला पण क्लिक करून घ्यायचं रोज क्लासच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील नेक्स्ट क्वेश्चन अनिलने एक वस्तू बारा टक्के नफा घेऊन एक हजार एकशे वीस रुपयाला विकली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती प्रश्न बदलला टाईप बदलला थोडस वेगळ्या पद्धतीने हे गणित आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं कुठं सूत्र वापरतोय का आपण बिलकुल नाही सूत्राचा आपण कुठेही वापर करत नाही आहोत ठीक आहे चला हरकत नाही आहे बघा कसं सोडवायचं पहा सगळ्यात अगोदर अनिलने एक वस्तू बारा टक्के नफा घेऊन बारा टक्के नफा कधी होतो जेव्हा आपण शंभरच्या वर बारा वाढवेल शंभरच्या वर बारा वाढले म्हणजे किती एकशे बारा टक्के मग बारा टक्के नफा घेऊन ती वस्तू किती रुपयाला विकली अकराशे वीस रुपयाला मग बारा टक्के नफा बरोबर अकराशे वीस रुपये तर आपल्याला काय सांगितलं जाणं वस्तूची मूळ किंमत किती आहे लक्षात ठेवा मित्रांनो मूळ किंमत नेहमी शंभर टक्के असेल तर टक्केच्या खाली टक्के हे बघा टक्के टक्केच्या खाली टक्के शंभर टक्के बरोबर किती रुपये आता तिरपा गुणाकार करायचं आणि उत्तर काढायचा शंभर टक्केचा गुणाकार अकराशे वीस सोबत शंभर गुणाकारामध्ये अकराशे वीस आणि छेदामध्ये एकशे बारा टक्क्याचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत आहे म्हणून एकशे बारा खाली आता भागाकाराची प्रोसिजर करूया आणि उत्तर काढूया ठीक आहे पहा इथं पण एकशे बारा आहे इथं पण एकशे बारा आहे एकशे बारा एक एकशे बारा एकशे बारा एक एकशे बारा आणि समोरचा झिरो कट करून इथं शंभर गुणाकारामध्ये दहा शंभर गुणाकारामध्ये दहा म्हणजे किती एक हजार रुपये कळलं सगळ्यांना कळत आहे ओके गायस ठीक आहे रोज दुपारी बारा वाजता लेक्चर राहील बरं का लक्षात ठेवा वायजे अकॅडमी मॅथ या यूट्यूब चॅनलवरती नेक्स्ट महेशने एक वस्तू तीस टक्के नफा घेऊन नऊशे दहा रुपयाला विकली तर त्या वस्तूची मूळ किंमत सांगा असा प्रश्न विचारला गेला आहे सेम प्रश्न आहे सॉल्व करूया काय येतं उत्तर बघा आता सुरुवातीला काय सांगितलं त्यानं की महेशने एक वस्तू तीस टक्के नफा घेऊन म्हटलेला आहे तीस टक्के नफा कधी होतो जेव्हा आपण शंभरच्या वर तीस वाढवू म्हणजे किती होतील ते एकशे तीस टक्के तीस टक्के नफा घेऊन म्हणजे एकशे तीस टक्के किती रुपयाला विकली नऊशे दहा रुपयाला विकली तर इथे लिहायचं नऊशे दहा रुपये नंतर आपल्याला काय विचारलं त्या वस्तूची मूळ किंमत सांगा मित्र हो मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत नेहमी शंभर टक्के असते टक्केच्या खाली टक्के शंभर टक्के बरोबर किती रुपये आता करायचा तिरपा गुणाकार ठीक आहे पहा शंभर टक्केचा गुणाकार नऊशे दहा सोबत करा शंभर गुणाकारामध्ये नऊशे दहा आणि छेदामध्ये या एकशे तीस टक्केचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे त्यामुळे एकशे तीस टक्के खाली आता भागाकाराची प्रोसिजर करूया उत्तर निघेल ठीक आहे पहा एकशे तीस वरचा झिरो कॅन्सल नऊशे दहावरचा झिरो कॅन्सल तेरा आणि शंभरला तर भाग जात नाही एक्याण्णवला जाईल तेरा एक तेरा तेरी साती एक्याण्णव आता पहा शंभर गुणाकारामध्ये सात शंभर गुणाकारामध्ये सात म्हणजे उत्तर किती सातशे रुपये गॉट इट कळून कळत आहे सगळ्याला ओके 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 नेक्स्ट क्वेश्चन काय समोरच्या प्रश्नाकडे आपण वळव्या नेक्स्ट प्रदीपने एक वस्तू पंचवीस टक्के नफा घेऊन पंधराशे रुपयाला विकली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न आपल्याला केलेला आहे ठीक आहे काय सांगितलं प्रदीपने एक वस्तू पंचवीस टक्के नफा घेऊन पंधराशे रुपयाला विकली तर त्या वस्तूची मूळ किंमत सांगा बघा काय करायचं आता सगळ्यात अगोदर किती टक्के नफा घेऊन पंचवीस टक्के नफा घेऊन पंचवीस टक्के नफा कसा असतो पंचवीस टक्के नफा कसा असतो शंभरच्या वर जेव्हा पंचवीस वाढतील तेव्हा म्हणजे एकशे पंचवीस टक्के एकशे पंचवीस टक्के बरोबर किती रुपयाला पंधराशे रुपयाला तर पंधराशे रुपये बरोबर ठीक आहे आपल्याला विचारलं वस्तूची मूळ किंमत सांगा मूळ किंमत म्हणजे शंभर टक्क्यावर असते तर शंभर टक्के बरोबर किती रुपये आता करायचा तिरपा गुणाकार ठीक आहे बघा शंभर टक्क्याचा गुणाकार पंधराशे सोबत शंभर गुणाकारामध्ये पंधराशे आणि छेदामध्ये एकशे पंचवीस टक्क्याचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून एकशे पंचवीस टक्के खाली आता भागाकाराची प्रोसेस बरोबर करूया उत्तर काढूया एकशे पंचवीसला आणि हे शंभरला पंचवीसने भाग जाईल की नाही जाईल भागा एकशे पंचवीसला जर पंचवीसने भागलं तर पंचवीस पाचा सव्वाशे आणि पंचवीस चौक शंभर आता या पाचने पंधराशेला भाग जाईल भागा पाच एक पाच पाच त्रिकं पंधरा समोरचे दोन झिरो कट केले आणि इथे लिहून टाकले आता चारने गुणायचं तीनशाला या चारने जर मी या दोन शून्यला गुणलं तर उत्तर माझं दोन शून्य येतं आणि चारने जर मी तीनला गुणलं चार त्रिकं बारा येतं म्हणजे उत्तर किती बाराशे रुपये मूळ किंमत कळली ओके क्रॅक इट नेक्स्ट समोरचा प्रश्न एक खुर्ची सत्तावीसशे रुपयाला विकल्याने दहा टक्के तोटा झाला तर त्या खुर्चीची खरेदी किंमत सांगा गाईज प्रश्न चेंज झाला काय प्रश्न चेंज झाला प्रश्न बदलला हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा ठीक आहे पहा कसा सॉल्व्ह करायचा सगळ्यात अगोदर आपल्याला काय सांगितलं गेलं ते पकडायचं एक खुर्ची सत्तावीसशे रुपयाला विकल्याने अगोदर लिहून टाकू आपण सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपयाला विकल्यामुळं काय झालं दहा टक्के तोटा झाला शंभर टक्क्यातून दहा टक्के कमी आले म्हणजे नव्वद टक्केच फक्त नव्वद टक्के आपल्याला काय विचारलं तर त्या वस् तर त्या खुर्चीची खरेदी किंमत सांगा मित्र हो खरेदी किंमत नेहमी शंभर टक्के असते म्हणून टक्केच्या खाली टक्के नव्वद टक्केच्या खाली शंभर टक्के शंभर टक्के बरोबर किती रुपये आता आहे आपल्याला तिरपा गुणाकार आणि उत्तर काढायचंय सत्तावीसशे रुपयाचा गुणाकार शंभर टक्के सोबत करा सत्तावीसशे गुणाकारामध्ये शंभर आणि छेदामध्ये नव्वद टक्केचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून नव्वद टक्के इथं भागकाराची प्रोसिजर करा आणि उत्तर परफेक्ट काढा ठीक आहे पहा नव्वद वरचा एक झिरो कॅन्सल शंभर वरचा एक झिरो कॅन्सल या नऊने ने सत्तावीसशेला भाग जातो भागा नऊ एक नव नव त्रिक सत्तावीस समोरचे दोन झिरो कट केले आणि वर लिहून टाकले आता तीनशे गुणाकारामध्ये दहा म्हणजे काय या तीनशे वरती एक झिरो ठेवून द्या म्हणजे तीन हजार रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या खुर्चीची खरेदी किंमत ओके ठीक आहे काही हरकत नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण चला सगळ्यांना समजत आहेत क्वेश्चन काही हरकत नाही समोरचा प्रश्न एक खुर्ची तीन हजार तीनशे रुपयाला विकल्याने पंचवीस टक्के तोटा झाला तर त्या खुर्चीची खरेदी किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे बघा सॉल्व्ह करूया खुर्ची किती रुपयाला विकली खुर्ची तीन हजार तीनशे रुपयाला विकलेली आहे ठीक आहे विकून टाकू तीन हजार तीनशे रुपयाला जेव्हा विकली ना आपण तेव्हा आपल्याला काय झाला पंचवीस टक्के तोटा पंचवीस टक्के तोटा म्हणजे काय शंभर मधनं पंचवीस कमी आले म्हणजे फक्त पंचाहत्तरच टक्के आले ठीक आहे तर नंतर विचारतात तर त्या खुर्चीची खरेदी किंमत सांगा खरेदी किंमत शंभर टक्के असते म्हणून पंचाहत्तर टक्केच्या खाली शंभर टक्के शंभर टक्के बरोबर किती रुपये आता करायचा तिरपा गुणाकार ठीक आहे पहा तेहतीसशे रुपयाचा गुणाकार शंभर सोबत करा तेहतीसशे गुणाकारामध्ये शंभर टक्के आणि छेदामध्ये पंच्याहत्तर टक्क्याचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत आहे म्हणून पंच्याहत्तर टक्के खाली भागाकाराची प्रोसेस करा आणि उत्तर परफेक्ट काढा आता बघा या पंच्याहत्तरला आणि शंभरला पंचवीसने भाग जाईल भागा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चोक शंभर या चारने तेहतीसशेला भाग जातो भागा तीने सॉरी ते तीनने तेहतीसशेला भाग जातो भागा तीन एक पर तीन परत तीन एक पर तीन परत तीन एक पर तीन आणि समोरचे दोन झिरो लिहून इथे लिहून टाका आता अकराशे गुणाकारामध्ये चार आहे आता या चारने मी अकराशेला गुणतोय ठीक आहे या चारने जर मी या दोन शून्याला गुणलं उत्तर माझं दोन शून्य येतं चारने जर मी अकराला गुणलं अकरा चार छाळ म्हणजे चार हजार चारशे रुपये कळत आहे काही सगळ्याला चार हजार चारशे रुपये ओके गुड व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन चला एक खुर्ची सहा हजार रुपयाला विकल्याने चाळीस टक्के तोटा झाला तर त्या खुर्चीची खरेदी किंमत किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे सेम प्रोसेस बघा सेम ट्री किती यूज करायची वेगळं असं काही करायची गरज नाही आहे किती रुपयाला विकलेली आहे खुर्ची सहा हजाराला मग सहा हजार बरोबर सहा हजार रुपयाला विकल्यामुळं काय झालं चाळीस टक्के तोटा चाळीस टक्के तोटा म्हणजे काय शंभर मधून चाळीस कमी आले ना म्हणजे साठच टक्के आले आपल्याला विचारलं त्या खुर्चीची खरेदी किंमत सांगा खरेदी किंमत शंभर टक्के असेल म्हणून साठ टक्केच्या खाली शंभर टक्के टक्केच्या खाली टक्के लिहा शंभर टक्के बरोबर किती रुपये आता करायचा तिरपा गुणाकार सहा हजार रुपयाचा गुणाकार शंभर टक्के सोबत सहा हजार गुणाकारामध्ये शंभर आणि छेदामध्ये साठ टक्क्याचा गुणाकार प्रश्नाची आहे म्हणून साठ टक्के खाली भागाकाराची प्रोसेस करूया आणि उत्तर परफेक्ट काढूया ठीक आहे बघा साठ वरचा झिरो कॅन्सल शंभर वरचा झिरो कॅन्सल या सहाने सहा हजारला भाग जातो भागा सहा एक सहा परत सहा एक सहा समोरचे तीन झिरो कट केले आणि वर लिहिले म्हणजे एक हजार आता एक हजार गुणाकारामध्ये दहा म्हणजे उत्तर किती येतं दहा हजार समजत आहे प्रत्येकाला ओके प्रत्येकाला समजत आहे कुठं आपण कुठल्याच प्रकारचं सूत्र यूज केलेलं नाही आहे ठीक आहे है? ठीक आहे है? समोरचा प्रश्न घेऊया चला हां आता हे थोडेसे टाईप वेगळे आहेत गाइस ठीक आहे हे टाईप थोडेसे वेगळे आहेत तर तुम्हाला एक सांगायचं आहे मला हे टाईप थोडेसे वेगळे आहेत त्याच्यामुळं हे टाईप आपण थोडंसं समोरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया ठीक आहे थोडेसे अवघड लेवल आहे आतापर्यंतची जी क्वेश्चन्स होते आतापर्यंतचे जे क्वेश्चन होते ना ते आ, बेसिक लेवलचे क्वेश्चन होते लक्षात ठेवा काय होते बेसिक लेवलचे क्वेश्चन होते आणि समोरचं जे व्हिडिओ असेल आपलं उद्या दुपारी बारा वाजता वाय जे अकॅडमी मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर त्यामध्ये तुम्हाला या नफ्या तोट्यावरचे थोडेसे अवघड लेवलचे क्वेश्चन ट्रिकच्या माध्यमातून शिकायला भेटतील पण मित्रांनो तुम्हाला अजून एक सूचना अनअकॅडमीवर मी रोज लेक्चर घेतो आहे पाच तास मोफत आता तुम्ही जसं शिकले की नाही तसं मी अनअकॅडमीवरती रोज पाच तास लेक्चर घेतो आहे एकदम मोफत आहे कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही मग नेमकं ते लेक्चर्स तुम्हाला अटेंड कसे करायचे सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं काहीच तुम्हाला मी सांगून देतो सगळ्यात अगोदर तुम्हाला जायचं आहे प्लेस्टोरवर आणि प्लेस्टोरवर जाऊन डाउनलोड करायचं आहे अनअकॅडमी लर्निंग ॲप अनअकॅडमी लर्निंग ॲप ठीक आहे हे अकॅडमीचं लर्निंग ॲप डाउनलोड करून घ्या एकदम मोफत आहे आता ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन सुरू करण्यासाठी एक अनलॉक कोड वापरा टाकावं लागतात काय टाका लागतो अनलॉक कोड ठीक आहे काय टाका लागतो अनलॉक कोड अनलॉक कोड विचारतात ॲप्लिकेशन सुरू करताना तर तो अनलॉक कोड तुम्हाला काय टाकायचा कॅपिटलमध्ये वाय जे एम पी एस सी वाय जे एम पी एस सी ठीक आहे सगळ्यात अगोदर काय करायचं प्ले स्टोरवर जायचं अनअकॅडमीचं लर्निंग ॲप डाउनलोड करायचं ॲप्लिकेशन डाउनलोड झालं त्याच्यानंतर ॲप्लिकेशन सुरू करताना तुम्हाला अनलॉक कोड विचारतात तिथे तुम्हाला वाय जे एम पी एस सी कॅपिटलमध्ये टाकायचं ॲप्लिकेशन सुरू होऊन जाते ठीक आहे ॲप्लिकेशन सुरू झालं तर त्यानंतर माझे लेक्चर तुम्हाला बघायचे आहे तर ॲप्लिकेशनच्या उजव्या कोपऱ्यात एक सर्च बार आहे जिथं माझं तुम्हाला नाव सर्च करायचं आहे माझं नाव काय सर्च करायचं कॅपिटलमध्ये वाय यू व्ही ए आर ए जे युवराज यामध्ये युवराज नाव टाकत असताना फक्त वाय कॅपिटल घ्यायचा या व्ही नंतर ए घ्यायचा जाधवचं जे कॅपिटल जे ए डी एच ए आणि ओ जाधव नाव टाकत असताना मित्र हो तुम्हाला जे कॅपिटल पाहिजे आणि शेवटी ओ पाहिजे बघा वायर युवराजमध्ये वाय कॅपिटल व्ही नंतर ये पाहिजे जाधवचा जा जे कॅपिटल शेवटी ओ पाहिजे मित्रांनो नावाची स्पेलिंग जर तुम्ही चुकवली तर तुम्हाला लेक्चर सापडत नाही सोपी प्रोसेस आहे प्ले स्टोरवर जा अनअकॅडमी लर्निंग ॲप नाव टाका ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ॲप्लिकेशन सुरू करताना एक अनलॉक कोड विचारतात तर तिथे वाय जे एम पी एस सी अनलॉक कोड वापरायचा ॲप्लिकेशन सुरू होऊन जातं मित्रांनो आता लगेच अकरा वाज एक वाजता आता लगेच ठीक आहे हां आता लगेच आता लगेच एक वाजता अनअकॅडमीवर गणिताचा क्लास आहे गणित आणि बुद्धिमत्ता दोनांच दोघांचा एकत्रित ठीक आहे अर्ध्या तासामध्ये अनअकॅडमीवर एका तासामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाचा एकत्रित क्लास आहे सगळ्यांनी यायचं सगळ्यात अगोदर अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्या इन्व्हाइट कोड अनलॉक कोड तुम्हाला विचारतात वाय जे एम पी एस सी कॅपिटलमध्ये टाका आणि या प्रोफाईलवर ठीक आहे तर भेटूया एक वाजता थँक्यू सो मच